वृत्तविशेष श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो वारकरी आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी ज्या दिवसाची वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी यंदा दहा जुलैला चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा मेळा भरणार आहे त्यानिमित्तानं वारकऱ्यांची पावलं पंढरपूरकडे हळूहळू वळू लागली आहेत कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्यामुळे आता वारकरी चंद्रभागेच्या तिरी एकत्रित येऊ शकणार आहेत विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनानं काय उपाययोजना केल्या आहेत याविषयी आज आपण वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत हो आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पायी वारीला जाण्याची आपल्याकडे आठशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे राज्य परराज्यांमधून अनेक दिंड्यांसह लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात दिंड्या आणि पालख्यांचं प्रस्थान होण्यास सुरुवात झाली आहे त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून वीस जूनला निघणार आहे पाठोपाठ आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एकवीस जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करेल या सर्व दिंड्या पुणे जिल्ह्यातून जाणार आहेत वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनानं काय तयारी केली आहे याविषयी माहिती देत आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख पंढरीची वारी ही वारकऱ्यासाठी भक्तीचा श्रद्धेचा आणि चैतन्याचा सोहळा असतो भक्तीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यातून आणि राज्याबाहेरूनही मोठ्या प्रमाणात वारकरी येतात आणि उत्साहाने पंढरीच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतात यासाठी प्रशासनातर्फे दरवर्षी आवश्यक नियोजन करण्यात येत असत आणि यावर्षी देखील ते दे करण्यात येत आहे पुणे जिल्ह्यामध्ये आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि देऊ येथून संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करते संपूर्ण सोहळ्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केलेली आहे साधारणत जिल्ह्यातील खेड हवेली पुरंदर बारामती इंदापूर आणि दौंड या पाच तालुक्यातून हा मार्ग असल्याने या भागावर विशेष लक्ष देण्यात येत आहे विशेष म्हणजे यंदा दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर हा सोहळा होतोय वारीत सहभागी होण्यासाठी भाविक किती उत्सुक असतात आणि म्हणूनच यावर्षी नेहमीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजनावर आम्ही भर दिला आहे पालखी सोहळ्यांच्या प्रतिनिधी सोबत बैठका घेण्यात येऊन नियोजनाची रूपरेषाही आम्ही ठरवली आहे त्यासोबतच पालखीची मुक्काम पालखी तळ आणि विषयाच्या ठिकाणी आम्ही भेटी देऊन आवश्यक सुविधेबाबत माहिती घेतली आणि त्यानुसार नियोजनाला अंतिम रूप दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक स्वरूपाची बैठक घेण्यात आली या बैठकीत वारकऱ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यानुसार चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री हो दिले आहेत या बैठकीला सातारा जिल्ह्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री सोलापूर पालक उपस्थित होते यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्यात येत आहे पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्ग पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा देण्यात येत आहेत एकशे बारा वैद्यकीय अधिकारी आणि तीनशे छत्तीस कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती केलेली आहे तेवीस प्राथमिक आरोग्य केंद्र सत्त्याऐंशी वैद्यकीय पथक आणि एकशे आठ रुग्णवाहिका वारकऱ्यांच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी सज्ज असणार आहेत पालखी मार्गावर रुग्णालयातील दहा टक्के खाटा सुद्धा पालखी सोहळा दरम्यान आरक्षित ठेवण्यात येत आहेत पावसाळा लक्षात घेऊन पालखी तळाची आवश्यक ती कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी जवळपास सदोतीस विहिरी आणि सत्तर टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थाची तपासणी करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं पुणे विभागातून सहा ते चौदा जुलै या कालावधीमध्ये पाचशे तीस बसेस सोडण्यात येणार आहेत वारीचे पावित्र्य जपले जावे यासाठी पालखी मार्ग पालखी तळ आणि मुक्कामाचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल्स मच्छी मार्केट दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार थे आहेत भाविकांना व्यवस्थेमध्ये कोणतीही त्रुटी राहायला नको किंवा एखादी घटना घडल्यास तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी उपविभागीय अधिकारी यांना इन्सिडंट कमांडर म्हणून तर तहसीलदार यांना डिप्युटी इन्सिडंट कमांडर म्हणून नेमण्यात आलेले आहे संपर्क यंत्रणा निश्चित करण्यासाठी अतिरिक्त मोबाईल टॉवर सुद्धा आम्ही उभा केले ऐनवेळी संपर्क के यंत्रणा गर्दीमुळे विस्कळीत झाल्यास मिंतारी यंत्रणा देखील सज्ज ठेवलेल्या आहे आणि अधिकाऱ्यांना वॉकी देण्यात येत आहेत पालखी सोहळ्याच्या व्यवस्थेबाबत माहिती देण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व संबंधित यंत्रणाची एक संपर्क क्रमांक असलेली पुस्तिका सुद्धा आम्ही प्रकाशित केले आणि वारकऱ्यांनी विश्वस्ताना आम्ही ती उपलब्ध करून दिलेली आहे पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे लाईव्ह दर्शनाची सुविधा सुद्धा आम्ही ॲपच्या माध्यमातून तयार केलेले आहे आणि त्याद्वारे वारकऱ्यांना सर्व सुविधांची माहिती देखील मिळू शकणार आहे पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सुरक्षा सुविधा आणि सेवा या त्रिसूत्रीवर आमचं विशेष लक्ष असणार आहे पुणे जिल्हा प्रशासनातर्फे मी सर्व वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत करतो आपण सर्वजण एकमेकाची काळजी तर घेतोच परंतु प्रशासन सुद्धा या कालावधीमध्ये वारीचा एक भाग होऊन आपल्यासोबत असणार आहे आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन लसीकरण केले नसल्यास करून घ्या असं या निमित्तानं मी सर्वांना नम्रपणे आवाहन श्रोते हो कोरोना संसर्गानंतर प्रथमच आषाढी वारी होणार आहे त्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन कामाला लागलं आहे जिल्हा प्रशासनानं आरोग्य सुरक्षा आणि स्वच्छता या त्रिसूत्रीवर काम करायला सुरुवात केली आहे वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन दहा हजार शौचालयांची उभारणी करणार आहे त्यापैकी चाळीस टक्के शौचालय महिलांसाठी आरक्षित ठेवली जाणार आहेत वारी मधल्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महिला आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे तसंच दोन हजार ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय देखील केली जाणार आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या तयारी संदर्भात माहिती देत आहेत सोलापूर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी आणि वारीचे नोडल अधिकारी संजीव जाधव हो। पंढरपूरची वारी महाराष्ट्रातील भक्तगण तसेच आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या राज्यातील भक्तांसाठी सुद्धा फार मोठा एक धार्मिक सोहळा असतो आणि ह्या सोहळ्याची ते आतुरतेने दरवर्षी वाट पाहत असतात पंढरपूर वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यातून सुमारे दोनशे ते अडीचशे पालख्या या पंढरपूर नगरीत येत असतात त्यापैकी मानाच्या दहा पालख्या आहेत या मानाच्या पालख्यांपैकी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी याचे आगमन सोलापूर जिल्ह्यात चार जुलैला होणार आहे आणि नऊ जुलै रोजी ती पंढरपूर नगरीमध्ये त्याचं आगमन होणार आहे तसेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी याचे आगमन सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच जुलैला होणार आहे आणि पंढरपूर नगरीत मध्ये त्याचं आगमन नऊ जुलैला होणार आहे यावर्षी प्रशासनाला सुमारे वीस लाख भाविकांची पंढरपूर नगरीत आगमन होणार आहे याची कल्पना आहे त्यासाठी ट्रेनच्या व्यतिरिक्त सुमारे साडेचार हजार एस टी बसेसची सोय सुद्धा प्रशासनाने केलेली आहे वारीसाठी सुमारे सहा हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत वारीच्या रस्त्यावर तसेच पंढरपूर नगरीत कुठेही पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून अधिकचा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे यासाठी चंद्रभागा नदीत व निरा कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे पूर्ण वारीवर लक्ष ठेवण्यासाठी एक सेंट्रल सिस्टम तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये नऊ इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर्स पंढरपूर नगरीत असणार आहेत या व्यतिरिक्त आठ ईओसी हे महाश्वर असणार आहेत मंदिर परिसर व आसपास सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत एक एसडीआरएफची टीम सुद्धा मागवण्यात आलेली आहे नदीपात्रात कोणी बुडू नये म्हणून तिथे अधिकच्या बोटी लावण्यात येणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील पालखी ज्या मार्गावरून येणार आहेत ते सर्व रस्ते मग ते नॅशनल हायवे असतील एम एस डी सीचे असतील पीडब्ल्यूचे असतील जिल्हा परिषद असतील ह्या सर्व रस्त्यांची कामं शंभर टक्के पंचवीस जून पर्यंत पूर्ण करण्यात येतील थे आगीच्या घटना घडू नयेत म्हणून त्यासाठी स्पेशल टीम नेण्यात येणार आहेत अग्नी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सुमारे सहा फायर टेंडरची नेमणूक करण्यात येणार आहे स्वच्छतेसाठी विशेष पदक नगरपालिका व जिल्हा परिषद यांच्यातर्फे नेमणूक होणार आहे औषधं कुठेही कमी पडू नयेत म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत पुरेसा औषधाचा पुरवठा केला जाणार आहे कुठेही फूड पॉइनिंग सारख्या घटना घडू नयेत म्हणून अन्न व औषध प्रशासनालय यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे सोलापूर जिल्हा प्रशासन हे जोमानात कामाला लागले असून ला जवळजवळ सर्व काम तीस जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे मला खात्री आहे की पांडुरंगाच्या कृपेने यावर्षी सुद्धा कुठल्याही गोष्टीची कमतरता न पडता एक आनंद सोहळा म्हणून सर्व बाबतांच्या लक्षात राहील श्रोते हो तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर विठ्ठलाचं दर्शन होणार असल्यानं विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे प्रशासनाचं चोख नियोजन आणि वारकऱ्यांचं सहकार्य यामुळे वारीचं नियोजन यशस्वी होत आलं आहे यंदाही वारीमधली वारकऱ्यांची शिस्त आणि उत्तम नियोजन दिसून येईल अशी आशा आहे श्रोतो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन शैलेश मोहिते